राहुरी येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने छत्रपतींच्या समर्थनार्थ मंगळवारी रास्ता रोको. मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले असून आज उपोषणाला 3 दिवस पूर्ण होऊन देखील सरकारने छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीराजे यांची स्वास्थ्य खराब होतच चालले आहे. या विषयास अनुसरून मराठा एकीकरण समितीच्या गाव सदस्यांची बैठक राहुरी येथे संपन्न झाली. बैठकीत मंगळवार दिनांक 1 मार्च रोजी राहुरी बाजार समिती प्रवेशद्वारासमोर नगर मनमाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात राहुरी तालुक्यातील गाव खेड्यातील सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीस मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे, रवींद्र निमसे, सोमनाथ धुमाळ, मुकुंद निमसे, अण्णासाहेब तोडमल, सुभाष जुंद्रे, निखिल कोकळे, रामेश्वर गाढे, सुनील निमसे, सुनील चौधरी, किशोर कोबर्ने, भाऊराव कवडे, किशोर सोनोने, अनिल दुशिंग, संभाजी शिरसाट आदी उपस्थित होते. बैठकीनंतर मराठा एकीकरण समितीच्या वतीने रास्ता रोकोचे निवेदन तहसीलदार यफार शेख व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना देण्यात आले. प्रतिनिधी राजेंद्र उल्डे, राहुरी. पासून मराठ्यांच्या आंदोलन हे शांततेच्या रीतीने चालू आहे, पण सरकारला मला वाटतं शांततेची भाषा समजत नाही. आता इथून पुढे मराठे कोणत्याही प्रकारची तडजोड न करता आणि एकदम तीव्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही आता उद्यापासून सुरू करणार आहे. गेले 3-4 दिवसापासून संभाजीराजे भोसले हे आझाद मैदानावर बसलेत, तिथं सुद्धा सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. एक मंत्री ईडीची धाड पडली तर त्याला अटक झाली, तर सगळ्या मंत्र्यांनी त्याच्या समर्थनावर आंदोलन सुरू केलं, पण इकडं मराठ्यांचा विषय असला, शेतकऱ्यांचा विषय असला, तरी सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. म्हणून आता इथून पुढे मराठे स्वस्थ बसणार नाही. येणाऱ्या काळात येणारे आंदोलनं हे अतिशय तीव्र स्वरूपाचे असतील आणि लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी नाही लावला तर या सरकारला आणि यांना आम्ही जोपर्यंत आंदोलन आमचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. उद्या काय जे काही महाराष्ट्रात काय घटना घडतील याची जबाबदारी सर्वस्वी ही प्रशासनाची असेल एवढी त्यांनी नोंद घ्यावी. आणि आता आम्ही शांत बसणार नाही. उद्यापासून हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन आहे आणि मराठ्यांच्या सगळ्या पोरांना पण आवाहन करतो की कुणीही घरी बसू नका. उद्यापासून रस्त्यावर सगळे या आणि लातो के भूत बातो से मानते नाही त्या म्हणीसारखं आता आपल्याला करून दाखवायचं आहे. आणि या आंदोलनामध्ये आपल्याला विजय मिळवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आणि सरकारने देखील या सर्व गोष्टीची दखल घेतलीच नाही तर हे आंदोलन केवळ रास्ता रोकोवर थांबणार नाही तर आक्रमक स्वरूपाचं आंदोलन काय असतं हे मराठे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण होणार आहे, कोण आला, मराठ्यांचा वाघ आला. कोण होणार आहे, कोण आला, मराठ्यांचा वाघ आला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा.